पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सन्मान प्रबोधनाचा हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित केला होता या कार्यक्रमात पनवेल तालुक्यामध्ये प्रबोधनाचे काम करणाऱ्या प्रबोधनकारांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून पनवेल तालुक्यातही वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे पनवेलमधून निघणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पायी दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडीने प्रथम क्रमांक यंदा पटकविला असून त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते या दिंडीचा सन्मान तसेच पनवेल तालुक्यात प्रबोधनाचे काम करणाऱ्या प्रबोधनकारांचा सन्मान पनवेल तालुका संघर्ष समितीतर्फे मंगळवारी करण्यात आला हा सोहळा नवीन पनवेल येथील बांठी या हायस्कूलमध्ये संपन्न झाला यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समितीच्या माजी सभापती सुशिला घरत उद्योजक राजू शेठ कोलकर तुकाराम दुधे इक्बाल शेठ काझी संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे कार्याध्यक्ष संतोष भगत उपाध्यक्ष आनंद पवार गणपत वारगडा सचिव रवींद्र गायकवाड खजिनदार विशाल सावंत प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार पत्रकार संजय कदम दीपक महाडिक सय्यद अकबर मयूर तांबडे अनिल भोळे अनिल कुरघुडे सुनील कटेकर दीपक घोसाळकर गौरव जहागीरदार भरतकुमार कांबळे तुळशीदास गोरिले यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते